स्पर्धा परीक्षांचे परीस प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे लिखित स्पर्धा परीक्षा सारथी हे स्पर्धा परीक्षेचे सर्वकष माहितीकोश असलेले दीपस्तंभ प्रकाशन केंद्र व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती असलेले पुस्तक नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. ध्येय न्यूज चॅनलवर ते स्वतः सखोल मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत. एवढेच नव्हे तर ज्या ज्या परीक्षा व भरती निघेल त्या त्यावेळी ते या संदर्भातही सतत ध्येय न्यूज चॅनलवर येणार आहेत. मग बघूया आज ते कोणत्या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NDA आणि NA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नवाल अकॅडमी ज्याला आपण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीस म्हणतो तर या परीक्षेबद्दलची माहिती जाणून घेणार. 1954 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये भारताची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे येथील कडकवासला या ठिकाणी सुरू झाली आणि भूदलातील अधिकारी, हवाई दलातील अधिकारी आणि नौदलातील अधिकारी यांना प्रशिक्षण देणारी, तीनही दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी जगातील एकमेव संस्था म्हणजे NDA. NDA आणि NAची परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCद्वारे वर्षातून 2 वेळेस होत असते. दरवर्षी परीक्षा एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात तारखेने होत असते. आगामी काळात 4 सप्टेंबर 2022 या दिवशी NDA 2022 ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. याची जी काही प्रत्यक्ष ट्रेनिंग सुरू आहे तर ते 2 जुलै 2023 सुरू होणार आहे. NDA 2022 ही भरती प्रक्रिया एकूण NDAतील 400 पदांच्या भरतीसाठी त्या ठिकाणी होत आहे. NDA आणि NAचं UPSCच्या वेबसाईटवरनं upsconline.nic.in या वेबसाईटवरनं ऑनलाईन पद्धतीने अर्ज आता त्या ठिकाणी करायचा आहे. NDA आणि NA या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत जी आहे तर ती 7 जून 2022 पर्यंत त्या ठिकाणी आहे. NDA 2022 याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही लष्करी दलासाठी आहे. NDAतील मिलिटरी विंगसाठी कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण अशी आहे. तर NDA एअरफोर्स आणि NDA नेव्हीसाठी संबंधित विद्यार्थी जो आहे तर तो भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर नवाल अकादमीसाठी सुद्धा तो विद्यार्थी 12वी विज्ञान उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 2021 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे 2022 पासून NDAमध्ये मुलींना देखील प्रवेश मिळेल. यावर्षी NDAच्या एकूण जे काही 400 जागा आहेत त्यापैकी 15 जागा या मुलींसाठी राखीव आहेत. त्यात इंडियन मिलिटरीमध्ये 10, नौदलात 3 आणि हवाई दलात 2 अशा एकूण 15 जागा ज्या आहेत त्या त्या मुलींसाठी राखीव. NDA 2022 ही NDAच्या 150व्या तुकडीसाठी आणि NAच्या 111व्या तुकडीसाठी म्हणून ही प्रक्रिया जी आहे ती राबवली जात आहे. NDA 2022 याच्यासाठी वयोमर्यादा 2 जुलै 2023 ज्या दिवशी प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होणार आहे त्या दिवसापासून मोजली जाणार आहे. NDA आणि NA यासाठी वयोमर्यादा आहे किमान वय वर्ष 16.5 आणि कमाल वय वर्ष 19.5. सर्वात महत्त्वाचं तो उमेदवार हा अविवाहित असणं गरजेचं आहे. संबंधित उमेदवाराचा जन्म हा 2 जानेवारी 2004 ते 1 जानेवारी 2007 या दरम्यान त्या ठिकाणी झालेला असला पाहिजे. NDAची भरती प्रक्रिया जी आहे तर ती मुख्यत्वे 2 टप्प्यात असते.
त्यापैकी पहिला टप्पा लेखी परीक्षा, एनडीची लेखी परीक्षा ही 900 गुणांची त्या ठिकाणी असते. जो लेखी परीक्षेचा पहिला टप्पा हा एनडीए 2022 साठी 4 सप्टेंबर 2022 या दिवशी असणार आहे. लेखी परीक्षेला 2 पेपर असतात. लेखी परीक्षा एकूण 900 गुणांची असते, त्यापैकी पेपर क्रमांक 1 गणिताचा 300 गुणांचा असतोय, आणि पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन जो 600 गुणांचा असतो. एनडीएचा पेपर क्रमांक 1 हा गणित या विषयावर 300 गुणांचा आहे. यात एकूण 120 प्रश्न असतात. प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 2.5 गुण मिळतात, आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.83 गुण जे आहेत तर ते गुणवत्ता यादीतनं वजा होत असतात, तुमच्या मेरिटमधनं वजा होत असतात. लेखी परीक्षेतील पेपर क्रमांक 2 सामान्य अध्ययन हा 150 प्रश्नांचा, 600 गुणांचा आणि 2.5 तासांसाठीचा असतो. यात पहिला घटक असतो इंग्रजी, ज्याला 50 प्रश्न आणि 200 गुण. दुसरा घटक असतो भौतिक शास्त्र, ज्याला 25 प्रश्न 100 गुण. तिसरा घटक असतो रसायनशास्त्र, ज्याला 15 प्रश्न आणि 60 गुण. चौथा घटक असतो सामान्य विज्ञान, 10 प्रश्न 40 गुण. पाचवा घटक असतो इतिहास, 15 प्रश्न 60 गुण. सहावा घटक असतो भूगोल, 15 प्रश्न 60 गुण. आणि सातवा घटक असतो चालू घडामोडी, 10 प्रश्न 40 गुण. असे एकूण 150 प्रश्न आणि 600 गुण पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 4 गुण मिळत आहेत, आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1.33 गुण जे आहेत तर ती वजा त्या ठिकाणी होत असतात. लेखी परीक्षेत साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 900 पैकी 375 पेक्षा जास्त गुण मिळत आहेत साधारणतः, तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या टप्प्यामध्ये बोललं जात असतं. आणि पुढचा टप्पा क्रमांक 2 असतोय SSB द्वारे घेण्यात येणारी इंटरव्ह्यू मुलाखत. ही SSB द्वारे जी काही मुलाखत होत असते, तरी मुलाखत सुद्धा 900 गुणांची असते. आणि ती मुलाखत जी आहे तर ती नवाल अकॅडमी, NDA आर्मी, NDA नेव्ही याच्यासाठी 5 दिवसांची असते, आणि NDA एअरफोर्ससाठी 7 दिवसांची असते. या पहिल्या दिवशी OIR PPNDT वर्बल टेस्ट, नॉन वर्बल टेस्ट अशा प्रकारचे प्रश्न होतात, आणि 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी रिजेक्ट केलं जातं. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची मानसिक क्षमता चाचणी, ग्रुप डिस्कशन, व्यक्तिमत्व चाचणी, वर्ड असोसिएशन टेस्ट यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या ज्या आहेत SSB द्वारे 2, 3, 4, 5 दिवशी घेतल्या. ज्या विद्यार्थ्यांना एअरफोर्समध्ये जायचं असतं त्यांच्यासाठी 6व्या दिवशी पायलट ॲटिट्यूड टेस्ट नावाची एक चाचणी घेतली जात असते. या SSB च्या इंटरव्ह्यूमध्ये मिळाले गुण त्या विद्यार्थ्याचं वय आणि उंची, त्या विद्यार्थ्याचं वजन आणि उंची, परेने बॉडी मास इंडेक्स, म्हणजेच त्या ठिकाणी उंची आणि वजन याचं गुणोत्तर, त्यासोबत त्या ठिकाणी हिप आणि वेस्ट रेशो हा तपासला जातो. नंतर त्या विद्यार्थ्याची वैद्यकीय चाचणी होते, प्रत्येक अवयव जो आहे तर तो तपासला जातो मेडिकल टेस्टमध्ये. मग विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत मिळाले गुण आणि या सर्व चाचण्या उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला SSB इंटरव्ह्यूमध्ये मिळाले गुण यांची एकत्रित बेरीज केली जाते, आणि त्या आधारे त्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि त्यांनी दिला प्राधान्यक्रम या आधारे त्या विद्यार्थ्यांचं NDAमध्ये त्या ठिकाणी आर्मीत लेफ्टनंट म्हणून, नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट म्हणून, एअरफोर्समध्ये फ्लाइंग ऑफिसर म्हणून, तर नवाल अकॅडमीमध्ये त्या ठिकाणी सब लेफ्टनंट म्हणून निवड होत असते. मिलिटरी NDA मिलिटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचं 3 वर्षाचं प्रशिक्षण हे खडक वाचतं लागत असतं NDAमध्ये असतं. NDA मिलिटरी, NDA
एअरफोर्स, इंडियन नेव्ही या तिन्ही विंगचं प्रशिक्षण जे आहे ते खडकवासला त्या ठिकाणी 2.5 वर्ष कॉमन तिघही शाखांचं एकत्रित असतं. तर नवल अकादमीचं प्रशिक्षण 4 वर्षाचं एझिमाला केरळ या ठिकाणी होत असतं. एनडीए मिलिटरीचं प्रशिक्षण 3 वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला BSc किंवा BSc कम्प्युटर किंवा BA ही जी डिग्री आहे तर ती दिली जात असते. एनडीए नेव्हीचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला BTech पदवी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली यांच्याकडनं दिली जात असते. एनडीए एअरफोर्स याचं प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला BTech किंवा BSc किंवा BSc कम्प्युटर ही डिग्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली यांच्याकडनं दिली जात असते. आणि नवल अकादमीमध्ये 4 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थ्याला BTech ही जी काही डिग्री आहे तर ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडनं त्या ठिकाणी दिली जात असते. ज्या विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी आर्मीमध्ये निवड होते तर त्याचं त्या ठिकाणी NDAच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून या ठिकाणी प्रशिक्षण होतं आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला लेफ्टनंट या पदी निवड होते. लेफ्टनंट त्यानंतर कॅप्टन मग मेजर लेफ्टनंट कर्नल कर्नल ब्रिगेडियर अशा भरतीच्या संधी या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला मिळतात. NDAत नेव्हीमध्ये खडकवासलाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एझिमाला या ठिकाणी त्याचं पुन्हा प्रशिक्षण होतं. मग त्या सब लेफ्टनंट या पदी त्याची नियुक्ती होते. सब लेफ्टनंट नंतर लेफ्टनंट नंतर लेफ्टनंट कमांडर नंतर कमांडर आणि कॅप्टन अशा पदोन्नतीच्या संधी या NDA नेव्हीमध्ये तरी मिळत आहेत. NDA एअरफोर्सचा विचार केला आपण तर फ्लाईंग ऑफिसर फ्लाईंग लेफ्टनंट त्यानंतर स्क्वॉड्रन लीडर विंग कमांडर अशा प्रकारच्या प्रमोशनच्या संधी ज्या आहेत तर त्या ठिकाणी उपलब्ध होत असतात. तर NDAच्या माध्यमातून इयत्ता 12वीनंतर तुम्हाला क्लासवन अधिकारी होऊन राष्ट्राची सेवा करण्याची एक उत्तम अशा प्रकारची संधी जी आहे तर ती प्राप्त होत असते. तर NDA या परीक्षेचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करावा आणि जे विद्यार्थी 12वीला आहेत तर त्यांच्यासाठी NDAसाठी कोणती पुस्तकं वाचायची तर त्याबद्दल मी तुम्हाला अगदी काही पुस्तकांची नावं सांगतो. NDAसाठी पाथफाइंडर म्हणून अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक आहे. NDAसाठी दिशा प्रकाशनाचं पुस्तक आहे. NDAसाठी DMHचं पुस्तक आहे. NDAच्या अभ्यासासाठी रामास्वामींचं पुस्तक आहे. NDAच्या गणित या विषयाचा अभ्यास करण्यासाठी RS अग्रवाल यांचं पुस्तक अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक S चांद यांचं पुस्तक गणिताच्या अभ्यासासाठी. NDAच्या इंग्रजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी बक्षी यांचं पुस्तक रेन आणि मार्टिन यांचं पुस्तक हे उपयुक्त ठरतं. NDAतील सायन्स या विषयाचा अभ्यास करण्यासाठी स्पेक्ट्रमचं पुस्तक हे उपयुक्त आहे आणि जनरल नॉलेजचा अभ्यास करण्यासाठी लुसेंट आणि अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक जे आहे तर ते उपयुक्त ठरतं. तर NDAच्या माध्यमातून तुम्हाला राष्ट्राची सेवा करण्याची एक उत्कृष्ट अशा प्रकारची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते. याचा आपण त्या ठिकाणी NDAत जाऊन देशाची सेवा करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.